घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यामध्ये घडली आहे. सौभाग्याच्या लेण्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व तिनं शौचालयाला दिलं. तिच्या या क्रांतिकारी पावलाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. या आहेत संगीता आव्हाळे. वाशिम जिल्ह्याच्या मंगळूरपीर तालुक्यातल्या सायखेडा गावातल्या राहतात. मात्र त्यांनी जो नवा आदर्श घालून दिलाय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. आपल्या सासरी शौचालय नसल्यानं संगीताला शौचासाठी उघड्यावर जावं लागायचं. त्यातच मुलगी देखील 11 वर्षांची झाल्यानं संगीताची कुचंबणा आणखी वाढली. तिनं शौचालय बांधायचं ठरवलं. एवढंच नाही तर पैसे कमी पडले म्हणून तिनं चक्क आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र विकून टाकलं. परिस्थिती नसल्यामुळं आम्ही शौचालय बांधू शकलो नाही आणि मग घरचे म्हणत होते की आपण पुढच्या वर्षी बांधू. पण मी त्यांना म्हटलं की नाही, मी माझे जेवढे दागिने आहे सगळे विकून टाकले आणि शौचालय बांधण्यास सुरुवात केली. आणि जे अजून पैसे आपल्या मिस्त्रीला जे द्यायचे होते कमी पडल्यामुळे मी माझं सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र ते पण विकलं आणि संडास पूर्ण केला. संगीता आव्हाळेनं एक मोठं क्रांतिकारी पाऊल उचललंय. शौचालय बांधण्यासाठी तिनं घेतलेल्या पुढाकाराचं जोरदार कौतुक होत आहे. राज्याच्या नव्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही संगीताच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. एवढंच नव्हे, पंकजा मुंडेंनी स्वखर्चानं संगीताला नवं मंगळसूत्र बनवून दिलं. सौभाग्याचं लेणं एका स्त्रीसाठी महत्त्वाचं असतं आणि मग माझ्या आईने मला सुचवलं की तिचं सौभाग्याचं लेणं तू तिला दे. सरकार यंत्रणेतून काय होईल तर विषय वेगळा, पण तिचं सौभाग्याचं लेणं तिला परत करण्याची एक जबाबदारी नैतिक एक महिला म्हणून आपण घ्यावी ही सूचना झाल्यानंतर मी विचार केला, त्यांना बोलवलं. संगीताच्या या सामाजिक जाणीवेनं सरकारला देखील जाग आली आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शौचालय वर्षभरात बांधण्यात येतील अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली आहे. 5 वर्षाच्या सत्तेमध्ये पण दरवर्षी ज्याचं ऑडिट होईल असं आम्ही जास्तीत जास्त शौचालय बांधून जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना मदत करण्याचा एक निर्णय या माध्यमातून घेत आहोत. पहिले शौचालय फिर देवालय अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती. संगीतासारख्या महिलांमुळे हा विचार अगदी खेड्यापाड्यातही रुजतोय ही मोठी समाधानाची बाब म्हणायला हरकत नाही. वाशिमहून जयेश जगडसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.